ठरलेलो आहोत. गेले 5 वर्षापासून जवळपास गेल्या विधानसभा मतमोजणीच्या वेळेसच अचानक आपल्याला सांगण्यात आलं की माढा शहरातील मतमोजणी ही कोडवाडी इथे करण्यात येणार आहे. खरं तर त्यावेळेस पण आपण आंदोलन केले, बरेच प्रयत्न केला की हे मतमोजणीचं थांबवण्यासाठी, परंतु त्यावेळेस वेळ फार कमी होता आणि त्यावेळेस आदरणीय आमदार साहेबांनी किंवा सर्वांनी प्रयत्न करून पण काही झालं नव्हतं. त्यावेळेस आपण म्हटलं ठीक आहे, ह्यावेळेस नाही झालं तर पुढच्या 5 वर्षामध्ये तर निश्चित ही मतमोजणी माढा विधानसभेची असेल, माढा लोकसभेची असेल, ही मतमोजणी ही माढा शहरातच झाली पाहिजे. आजपर्यंत माढा शहराचं खरंच अस्तित्वच टिकवायचं आपल्याला राहिलेलं बाकी राहिलेलं आहे. आपण अस्तित्वासाठी झगडत आहोत. माढा शहराचं संपूर्ण वैभव कसं कमी करता येईल आणि ते संपूर्ण माढा शहरातील सर्वच कार्यालय आता कोर्टच्या 2 बेंच कोडवाडीला नेण्याचा प्रयत्न चालू आहे. आज हे मतमोजणी कोडवाडीला गेल्या 5 वर्षामध्ये नेलेली आहे. शक्ती असते तर हे आपली मतमोजणी ह्या ठिकाणीच खरं तर झाली असते. आज ह्या ठिकाणी तहसीलदार साहेब उपस्थित आहेत. तहसीलदार साहेबांना पाठीमागचा इतिहास खरं माहीत असेल किंवा नसेल, पण गेल्या 5 वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी झगडत आहोत. गेल्या वेळेस पण आम्ही कलेक्टरांपर्यंत गेलो, तिथं गोडाऊनची पाहणी करण्यासाठी कलेक्टर आले होते, प्रांत मॅडम आल्या होत्या. त्यावेळेस पण त्यांना सांगितलं होतं की ज्या काही उपाययोजना करायच्या असतील ती मतमोजणी इथं होण्यासाठी तुम्हाला इथे कार्यालय तुम्ही आहेत, कार्यालय घ्या, अजून कुठल्या शाळा घ्या आणि जे काही मदत लागणार असेल ती मदत संपूर्ण माढा शहरवासी तुम्हाला करायसाठी तयार आहेत, परंतु तुम्ही कृपा करून ही मतमोजणी इथून हलू देऊ नका. तरी पण माडेकरांच्या भावनेचा कुठलाही विचार न करता ही मतमोजणी कोडवाडीला नेण्यात आली. तरी पण माडेकरांनी शांततेची भूमिका घेऊन प्रशासनाच्या विरोधात न जाता आहे. उद्या सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. 25 तारखेला 26 तारखेला आमची आंदोलनाची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. तर तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे आमची की साहेबांनी आमचं आंदोलनाची भूमिका वरिष्ठ लेवांना कळवावी. तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत त्या गावातील प्रमुख नेते मंडळी ह्या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत, त्यांना तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मीटिंग अरेंज करावी. तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू, कारण आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासून ही मतमोजणी इथं आहे. असं काही नाही की गोडाऊन लहान आहे, गोडाऊन मोठं आहे, फक्त त्याची थोडीशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे. ती दुरुस्ती होत असेल किंवा अजून त्या ठिकाणी काही उपाययोजना करायची असेल त्या उपाययोजना तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता. आमच्या भावना तुम्ही वरिष्ठ पातळीवर कळवाव्यात अशी आम्हाला सर्वांना माडेकरांना आमच्या माडेकरांची विनंती आहे, कारण आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला झगडावं लागत आहे. आमच्यासाठी इथे सर्वजण दाखवण्यासाठी येत असतील किंवा मनापासून येत असतील, प्रत्येक जण म्हणते की आम्हाला ह्या ठिकाणी आज आंदोलन केले त्या ठिकाणी जर हजेरी तरी लावावी. आम्ही इथं हजेरीसाठी नाही आलेलो, आमच्या गावातील लोकांची तळमळ आहे, आमच्या गावातील लोकांच्या उद्योगाचा प्रश्न आहे, गावाच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि गावाच्या वैभवाचा प्रश्न आहे. आणि ह्यासाठी गावातील नेते मंडळी आणि गावात गावकरी सर्वच नेहमी एकत्र येत आहेत आणि ह्यासाठी उभा राहतायत. त्यामुळे आमच्या भावना तुम्ही वरिष्ठ लेवलला आवर्जून कळवाव्यात, जेणेकरून ही मतमोजणी ह्यावेळेसची इथेच राहिली पाहिजे. अजून 1 ते 2 महिना अवकाश आहे मतमोजणीसाठी, तोपर्यंत बऱ्याच उपाययोजना करू शकतात. माढ्या शहरामध्ये 2-3 कार्यालय मोठे मोठे आहेत, आपले गोडाऊन पण चांगल्या स्थितीमध्ये आहे. अजून काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करून घ्यावी आणि आपली मतमोजणी ह्या ठिकाणी व्हावी ह्यासाठी